तिथून आपण एक 10 मिनिटात वरती येतो आणि वरती आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिसणार आहे एक प्राचीन शिवकालीन तोफ सावकाश. हे बघा, हे जे होल दिसत आहेत हे बघा, तुम्हाला जागोजागी संपूर्ण किल्ल्यावर असे काही ठिकाणी होल दिसणार आहेत लहान लहान. ह्यात खेकडे किंवा पाण्यामुळे साप वगैरे असू शकतात. तर तुम्ही सावकाश आहे, हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवतो. वरून जर बघितलं तर हे असे लोकेशन दिसणार आहे आपल्याला, संपूर्ण मावळ तालुका दिसतो वरून. मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला प्राचीन शिवकालीन बांधकाम बघायला भेटणार. हे बघा, हा दिसतोय, हा पाणी जे दिसतंय ना, हा पावना डॅम आहे आपल्याला जवळच. आणि इथून आपला जो ट्रेकिंगचा रस्ता आहे, जो बॅक साईडला लोहगडच्या समोरून जो ट्रेकिंगचा रस्ता आहे, मित्रांनो हा आपला लोहगडकडे जाण्याचा रस्ता आहे. हा लोहगड दिसत असल्याने बुरुंज दिसत असताना तुम्हाला भक्कम असा उभा असलेला आपला लोहगड. आणि इथून जर बारीक बघितलं तर आपल्याला लोहगड वरची दर्गा सुद्धा दिसती एकदम परफेक्ट अशी. आणि हा आपला विंचूकडा हा दिसत असन, ह्या आपला विंचूकडाकडे जाण्याचा रोड, म्हणजे हा विंचूकडाच आहे संपूर्ण. आणि हे लोहगडच्या पायथ्याला राहण्याची वगैरे सुविधा आहे त्याचे हे लोकेशन. आणि हे आपलं संपूर्ण आता एकदा गाव, हे बघा संपूर्ण असं गाव आहे, सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुमचं स्वागत. तर आता आपण आहे विसापूरच्या पायथ्याला. हे बघा तुम्हाला दाखवतो, हा विसापूर ट्रेक आज आपल्याला करायचा आहे. आणि हे तर आपण लोकेशनच्या पायथ्याला आलोय. हे द्या बघा, इथं स्मॉल असा वॉटरफॉल आहे. आणि हे आपला लोणावळा डिस्ट्रिक्ट, एकदम सुंदर वातावरण आहे. आणि आता शिक्षकाचे 10 वाजले तर आपल्याला लवकरात लवकर विसापूर ट्रेक करायचा आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला दाखवायचं आहे, ते इथून दिसणार नाही आहे, पण एकदम वॉटरफॉल आणि काही लोक वर गेलेत. पण चला वरती जाऊया आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कळवा मित्रांनो कमेंटमध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओची संपूर्ण माहिती किल्ल्याविषयी, परत इथं राहण्यासाठी सुविधा कुठं चांगल्यात, घरगुती जेवण आपल्याला कुठं भेटेन, ह्याची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकली. नक्की बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण ऑन करा. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आम्ही चालतोय, पण अजून विसापूर तर काय लागलेलं नाही आहे. फक्त एवढंच की इथं आपल्याला लोहगड दिसतोय, पण बरंच अंतर आहे, म्हणजे जवळजवळ तुम्ही बघत असताना पूर्ण वल्ला झालोय. आणि रोड पण हे असेत, मागच्या साईडला पण दाखवतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल हे असे रोड आहेत. आणि काय जागेवर पायरी सिस्टीम आहे, म्हणजे पायऱ्यात काय जागे वर येत असताना आपल्याला असे लहान मोठे स्टॉल दिसतेन किंवा दुकानं दिसतेन. आणि हा आपल्याला थोडा एक नजारा दिसतोय, आपल्याला जायचं आहे या ठिकाणी वरती. आणि हा रोड तर संपूर्ण जंगलच आहे, की तुम्ही जर येत असताना तर एकटे नका येऊ, शक्यतो ग्रुपनी या. तर मित्रांनो, आपण येत असताना आपल्याला एक असे बोर्ड लावलेत काही ठिकाणी, हे रोड आहे हा वर जायचा. आणि इथं एक बोर्ड लावला आहे किल्ले विसापूर, म्हणजे काही ठिकाणी असे बोर्ड आहेत, काही ठिकाणी असे हॉटेल्स आहेत छोटे मोठे दिसत असते. आणि ह्या रोडने आपल्याला आता वरती जायचंय, त्याला बघूयात. इथं खाली आल्यानंतर आपल्याला आता हे विसापूर किल्ल्याचे आपल्याला ह्या हे दिसायला लागल्यात कामाने. हे बघा, आणि तिथं भगवा झेंडा आहे आपला. आणि हा वॉटरफॉल आहे, पण सध्या पाणी कमी. आणि हे बघा, इथं आपल्याला बुरुंज दिसणार आहेत, दिसत आहेत का तुम्हाला छोटे छोटे? तर इथून आता आपल्याला किल्ला दिसायला चालू झालंय. हे बघा संपूर्ण बुरुंज आहे इथं पण ह्या साईडला दिसन, ह्या साईडला पण दगडी बांधकाम दिसतंय. तर आपण आलोय, म्हणजे बरोबर आलेलो आहे. आणि तुम्हाला तिथूनच दाखवायचं म्हणलं तर हे संपूर्ण मावळ तालुका.
मित्रांनो, बऱ्याच मेहनतीनंतर आणि गेल्या 2 तासापासून आम्ही चालत होतो, पण आज तुम्हाला इतकं विकृत झालोय. आता त्याचं कारण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आपलं लोकेशन लावलंय आणि हे गुफा आहे. एक आतमध्ये जाण्यासाठी भरपूर मोठी गुफा ते मी तुम्हाला दाखवतो ते पण. आणि हे बघा, स्टेप वॉटरफॉल म्हणजेच हेच एक आपण पॉईंट बघून येतो. रिस्टला आपल्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंग पॉईंट आहे हा. म्हणजे तिथून लोक चालतात, वरून पाणी पडतं. ते जे विसापूरचा पॉईंट आहे तो हा बॅक साईडने. तर मित्रांनो, एक नंबर सीन आहे. आणि खरंच मला हे लोकेशन बघा ना, किती सुंदर वाटते. मूर्ती तयार केली एक दगडामध्ये आणि हे पूर्ण शेवळ लागले याला. ते एकदम ऍक्टिव्ह दिसतंय आणि तुम्ही बघू शकता ना, इतकं भारी की मी शब्द सांगता येणार नाही तुम्हाला. मित्रांनो, आपण इथं काही फोटो काढले आणि आता आपला पुढचा प्रवास करूयात. थोड्याच अंतरावर आपल्याला आता विसापूर लागणार आहे, पण वॉटरफॉलला आता सध्या पाणी कमी आहे थोडं, त्याचं कारण आता आज पाऊस नाही आहे. तर चला, एक नंबर लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी. तर खरंच भारी आहे. म्हणजे तरी मी विचार करत होतो एवढे रील्स का बनवते. खरंच सुंदर आहे. आणि तिथं हनुमान मूर्ती तुम्हाला मग दाखवून हे आपलं भगवा झेंडा. तर चला, एवढं बघून आपण आता वरती जाऊया. तिथून आपण 10 मिनिटात वरती येतो आणि वरती आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिसणार आहे एक प्राचीन शिवकालीन तोफ. तर हे बघून आपण आता पुढच्या साईडला जायचं आहे. आपल्याला तुम्हाला दाखवतो, तिकडे शिव मंदिर आहे एक. आणि वरून जर बघितलं तर हे असं लोकेशन दिसणार आहे आपल्याला. संपूर्ण मावळ तालुका दिसतो वरून. आणि ह्या साईडला पण लोहगडच्या साईडचा हा रोड आहे, तर तिकडं पण जाऊयात. तर आधी शिव मंदिरात जाऊ, दर्शन घेऊयात आणि मग पुढचा व्हिडिओ बनवूयात. मित्रांनो, वरतून बघितल्यानंतर हे आपल्याला एकदम असे भक्कम असे बुरुंज बघायला भेटणार आहेत. हे बघा, ह्यांची अंतर बी जास्त आहे, जेणेकरून आपल्याला सेफ्टी पण आहे. आणि पूर्ण भक्कम बांधकाम आहे ह्याचं अजून पण. आणि हे पाणी साठवण कक्ष जागोजागी आपल्याला दिसणार आहे. पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना महाराजांनीच सांगितली असावी. हे आपल्याला वर्ण पलीकडचा सीन दिसतोय लोणावळ्याचा. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला प्राचीन शिवकालीन बांधकाम बघायला भेटणार. हे बघा, आता हे काय आपल्या बाहेरून लक्षात येत नाहीये, तर आपण आज जाऊन बघूयात. आणि महागाव परिसर बघितला तुम्ही, संपूर्ण मोकळी जागा आहे. हे बघा, काहीच नाहीये, काही ठिकाणी फक्त बांधकाम आहेत. आता उदाहरण मी दाखवलं ते एक, आणि माझ्या मागच्या साईडला एक वाड्या टाईप एक बांधकाम आहे ते पण बघूयात. तर आधी हे बघूयात आपल्या मागचं काय. त्याची बांधणी एकदम भक्कम आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण त्याची बांधणी. बघा, एकदम जोमाची बांधणी केलेली. आतमध्ये काही नाही आहे, तसं पूर्ण मोकळी जागा आहे. आपल्याला जर राहण्यासाठी तुम्ही प्लॅन करत असाल तर टेंट लावण्यासाठी ही जागा तुम्हाला एकदम सेफ्टी. वरती आपण राहू शकतो, कॅम्पिंग करू शकतो. आणि पलीकडच्या बाजूला जाऊन बघूयात. ह्या साईडने पण काही नाही आहे, मला तरी दाखवतो मी आता. हे बघा, ह्या साईडला पण काही नाही आहे, फक्त आतमध्ये एक हॉल टाईप बनवलेलं आहे. तिथं आपल्याला कॅम्पिंगसाठी छान आहे. जर आपण कॅम्पिंगचा विचार करत असेल तर ग्रुपने येऊन आपण तिथं मुक्काम करू शकतो. मित्रांनो, आपण आत्ता बॅक साईडचं एक वाड्या टाईप बांधकाम बघितलं. हे जरा जास्त मोठं बांधकाम आहे. हे बघा, इथं एक दरवाजा आहे, ह्या साईडला एक दरवाजा आहे, पण संपूर्ण पडझड झालेली. तर आपण आज जाऊन बघूयात की त्या टाईपच आहे की ह्या ठिकाणी वाडा आहे अवेलेबल आता, म्हणजे पडझड झालेली आहे की नाही बघूयात.
हे बघा आता आपण आतमध्ये आलो रे, ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल काहीच नाहीये, आणि ह्या साईडला आले तर थोडं सावकाश. हे बघा हे जे होल दिसत आहेत, हे बघा तुम्हाला जागोजागी संपूर्ण किल्ल्यावर असे काही ठिकाणी होल दिसणार आहेत लहान लहान. ह्यात खेकडे किंवा पाण्यामुळं साप वगैरे असू शकतात, तर तुम्ही सावकाश आहे. हे बघा तुम्हाला मी जवळून दाखव. संपूर्ण मित्रांनो, संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम जर आपण बघितलं, हे बघा तुम्हाला दिसत असेल अखंड दगड आहेत सगळे, आणि एकदमच जोमाची तटबंदी, असे चुना मिक्स केलेला आहे. तर बघा ना तुम्ही जागोजागी पाणी जाण्यासाठी वगैरे त्यांनी असे हॉल तयार केलेले आहेत छोटे छोटे. तर पाहण्यासाठी वन डे जर ट्रीपसाठी तुम्ही विचार करत असता, तर विसापूर फोर्ट आणि लोहगड फोर्ट हे दोन्ही पण खरंच पाहण्यासारखे आहेत. आणि शनिवार रविवार जर तुम्ही इकडं आले तर जोमाची गर्दी बघायला भेटते. तर शनिवार रविवार सोडून जर आले तुम्ही तर तुम्हाला संपूर्ण किल्ला मनमोकळं फिरता येईल, कारण तर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं संपूर्ण किल्ल्यावर गर्दी राहते. पडझड पण झालेली, तर हे बघा तुम्हाला दिसत असून तर मित्रांनो आपण वरती आल्यानंतर आपण जर थोडं अंतर पार केलं तर तुम्हाला संपूर्ण लोहगड वरून आपल्याला बघायला भेटणार आहे. तुम्हाला मी एक त्याचा एक नजारा दाखवतो फक्त. हे बघा ही विंचूकडा आहे आपला, आणि हा इथं बुरुंज दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा, त्या साईडला दिसणार नाहीये, पण ह्या साईडला आपल्याला बुरुंज बघायला भेटणार आहे. आणि संपूर्ण वरची दर्गा सुद्धा इथून एकदम क्लिअर दिसणार आहे आपल्याला, म्हणजे एवढा उंच आणि सेम लेवलचा किंवा सेम उंचीचा आपण म्हणलं तरी चालन, सेम उंचीचे दोन्ही पण फोर्ट आपल्याला दिसणार आहेत. आणि खालून आपल्याला तो आपण जो लोहगडचा मार्ग आहे तो पण आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतो. हे बघा एकदम क्लिअर दिसणार आहे सगळं. तर वरती जर आपण बघितलं तर न संपणारा हा किल्ला, म्हणजे तुम्ही म्हणता की काय आहे, पण हे अंतर बघा हे संपतच नाहीये. गेल्या एक तासभर झालं मी चालतोय. हे बघा मित्रांनो आपला संपूर्ण आता किल्ला बघून झालाय, आणि हे आपले किल्ल्याचे महत्वाचे लोकेशन. हे बघा हा आपला बाली किल्ला, आपण इथं पोहोचलो. आणि मला फक्त तुम्हाला एकदा वरून संपूर्ण नजारा दाखवायचा आहे, आणि एकदा किल्ला पण दाखवायचा आहे. तो बघा आपण व्हिडिओ मग इथंच थांबूयात, तुम्हाला हे गाव दाखवतो आधी. हे बघा हा दिसतोय, हा पाणी जे दिसतंय ना हा पावना डॅम आहे आपल्याला जवळच. आणि इथून आपला जो ट्रेकिंगचा रस्ता आहे, जो बॅक साईडला लोहगडच्या समोरून जो ट्रेकिंगचा रस्ता आहे तो हा वाला. आता ते अंतर आपण पार करू शकत नाही, भरपूरच अंतर आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटरचं अंतर पार करून आपल्याला त्या साईडने खाली जायचं आहे, त्याच्यामुळे आपण ह्या साईडला जायचं नाही आहे. तर हा दिसतोय तो आपला ट्रेकिंगचा रस्ता, दुसरा लोहगड पण दाखवला मी तुम्हाला. आणि हा स्पेस वरचा, म्हणजे ही संपूर्ण मोकळी जागा आहे ती आपली वरची विसापूरची जागा. आणि एकदा तुम्हाला गाव दाखवतो वरून. हे बघा मित्रांनो आता आपण राईस टेकडी येऊन थांबलोय, हे आपलं संपूर्ण लोणावळा एकदम भारी, एकदम संपूर्ण. आता ऊन पडलंय नाही तर आपण भरपूर ट्रेक केला असता. हे बघा आणि हा आपला किल्ला, तर एकदा किल्ला जवळून दाखवतो आणि आपण हा व्हिडिओ इथंच थांबूयात. तर मित्रांनो हा आपला लोहगडकडे जाण्याचा रस्ता आहे. हा लोहगड दिसत असल्याने बुरुंज दिसत असेल तुम्हाला, भक्कम असा उभा असलेला आपला लोहगड. आणि इथून जर बारीक बघितलं तर आपल्याला लोहगडवरची दर्गा सुद्धा दिसती एकदम परफेक्ट अशी. आणि हा आपला विंचूकडा हा दिसत असेल, ह्या आपला विंचूकडाकडे जाण्याचा रोड, म्हणजे हा विंचूकडाच आहे संपूर्ण. आणि हे लोहगडच्या पायथ्याला राहण्याची वगैरे सुविधा आहे त्याचे हे लोकेशन. आणि हे आपलं संपूर्ण आता एकदा गाव, हे बघा संपूर्ण असं गाव आहे. सुंदर असं वातावरण आहे, संपूर्ण ऊन पडलंय तरी पाऊस असेल तर अजूनच मजा येईल. तिथून लेणीसुद्धा दिसते आपल्याला, भाज्याची लेणी जी आहे ते इथून दिसते, एवढं काही तुम्हाला दिसणार नाही आहे.